भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारा, लोकशाहीचा गळा घोटणारा, भारतीय इतिहासातील अंधकार युग अशी विशेषणे देखील कमी पडतील एवढा वाईट काळ भारतीय जनतेने पाहिला आणि भोगला आहे. 43 वर्षांपूर्वी अर्थात 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. इंदिरा गांधींनी 1971 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान सचिवालयातील वरिष्ठ सचिव यशपाल कपूर, अलाहाबादचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचा निवडणूक एजंट म्हणून वापर केला. हे 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयात सिद्ध झाले. यावरून समजते आणीबाणी जनतेसाठी होती की स्वतःच्या फायद्यासाठी. The president has proclaimed emergency. This is nothing to panic about. इंदिरा गांधींनी स्वतःचे पद वाचवण्यासाठी 25 जून 1975 मध्यरात्री तातडीने कलम 352 चा वापर करत आणीबाणी लागू केली हे सर्वांचेच मत आहे. त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना मध्यरात्री झोपेतून जागे करत त्यांची सही घेतली आणि नभोवाणीवरून आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात गांधी स्वतः कायदा मसुदा लेखक बनल्या. त्यांनी पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर कोणालाही बोट ठेवता येणार नाही, प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आणि न्यायालयात आव्हानही देऊ शकत नाही अशी कायदे दुरुस्तीच केली, ज्यामुळे त्यांना पंतप्रधान पद सोडावे लागणार होते त्याच कायद्यात त्यांनी दुरुस्ती केली. गांधींनी कायद्यामध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांना असलेले महत्त्वाचे अधिकार काढून घेतले आणि न्यायालयांना पांगळे केले. त्या काळी संजय गांधी हे सरकारच्या कोणत्याही घटकात नव्हते, तरीही आणीबाणीच्या काळात सर्व प्रशासनावर आपले वर्चस्व निर्माण करून सर्व निर्णय तेच घेऊ लागले. कोणतीही बातमी, लेख लिहिण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे, लेख छापण्यापूर्वी त्यावर मान्यता घेणे बंधनकारक केले गेले. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यामुळे माध्यमांनी निषेध म्हणून कोरे तर काहींनी काळे वृत्तपत्र प्रकाशित केले. मध्यरात्रीतील मुले, भारत एक जखमी देश, किस्सा कुर्सी का, नसबंदी, आंधी अशी आणीबाणीवरील आधी साहित्य आणि सिनेमे यांवर बंदी आणली. अमेरिकी सरकारने भारताला देत असलेली सर्व मदत काही काळ बंद केली होती. आणीबाणीच्या 3 वर्षांच्या काळात भारताची औद्योगिक प्रगती 7 ते 10 वर्षे मागे गेली. या काळात यूथ काँग्रेसने गायक किशोर कुमार यांना काँग्रेसच्या बाजूने उभे राहण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी नकार दिला. नकार दिल्याबरोबर त्यांच्यावर प्रतिबंध आणले गेले. त्यांचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले. 150 वर्ष पारतंत्र्यात राहिलेल्या भारतीयांना मिळालेले स्वातंत्र्य आपल्याच देशातील सरकारने हिरावून घेतले या मोठे दुर्दैव कोणते. लोकशाहीचा गळा घोटणारा हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे.